आणखी एक महत्त्वाची बातमी याच संदर्भातली. कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे अनेक राज्यांनी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्यात, मात्र परीक्षांच्या मूल्यमापनाबाबत संभ्रम होता. या पार्श्वभूमीवरती आता थेट सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्यातल्या बोर्डांना मूल्यांकनानंतरचे निकाल 31 जुलैपूर्वी लावण्याचे आदेश दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा दिलासा ठरलाय. प्रत्येक राज्यामध्ये विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करण्याची वेगवेगळी पद्धत असू शकेल, त्यामुळे या संदर्भात येत्या 10 दिवसात नेमक्या कोणत्या प्रकारे विद्यार्थ्यांचं मूल्यांकन केलं जाणार त्याची माहिती देण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत. त्यामुळे आता या सर्व मूल्यांकन प्रक्रियेमध्ये एकसूत्रता नसली तरी सुसूत्रता येण्याची शक्यता आहे. तसंच निकाल 31 जुलैपूर्वी लागणार असल्यानं विद्यार्थ्यांसाठी देखील पुढील प्रवेश आणि शिक्षण प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होणार आहे. आणि आता महत्वाची बातमी 11वीला प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची. 11वीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी लेखी होणार आहे. सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी ही सीईटी ऐच्छिक आहे. 15 जुलैपर्यंत 10वीचा निकाल लागल्यानंतर जुलै अखेर किंवा ऑगस्टमध्ये ही सीईटी घेण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत सीईटी मधील गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर 10वीच्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्यात येणार आहे. सीईटीच्या आयोजनासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. यंदा 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल वाढण्याची शक्यता आहे. 11वी प्रवेश परीक्षा कशी असणार आहे एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. लेखी परीक्षेसाठी 100 मार्क्सची एकच प्रश्नपत्रिका असेल. परीक्षा राज्यमंडळाच्या 10वीच्या अभ्यासक्रमावरती आधारित असेल. एमसीक्यू अर्थात बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असेल. इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र या प्रत्येक विषयाचे 25 गुणांचे प्रश्न असतील. राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटीसाठी शुल्क भरावं लागणार नाही. सीबीएसईसह इतर सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. तर 10वीच्या निकालानंतर सीईटीचे अर्ज करता येतील. सीईटीची प्रश्नपत्रिका केवळ इंग्रजीमध्ये असेल.